आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. जुन्या पैशाच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या. नागपुरातील सेनापती नगर येथील घटना. वाडी परिसरात लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला प्रियकरावर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी. आणि कामठीत स्थायी हॉकर झोन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी फेरीवाले आपले ठेले घेऊन पोहोचले नगर परिषदेत. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील सेनापती नगर येथे जुना पैशाच्या वादातून मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. सेनापती नगर येथे रोशनपुरी याची त्याच्या बालमित्राने पैशाच्या वादातून हत्या केली. रोशन हा हातमजूर असून तो सेनापती नगर पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर राहत होता. त्याने आरोपी अनमोल मेश्राम याचे 3 वर्षाआधी 2000 रुपये घेतले होते आणि ते परत न केल्याने त्यांच्यात वाद झाला व मंगळवारी 7:30 सुमारास आरोपी अनमोल मेश्राम व चेतन हरडे या दोघांनी मिळून रोशन याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. वाटोडा पोलिसाने अपराध क्रमांक 23/22 सेक्शन 302 भादवी अन्वय नोंद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मृतक नामे रोशनपुरी याला त्याच्या मित्रांनी काल त्याची हत्या केलेली आहे. सेनापती नगर या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे. त्याचे मित्र 2 अनमोल मेश्राम वय 22 वर्ष आणि चेतन हरडे हे सेनापती नगरमध्येच राहणारे आहेत. या दोघांनी त्याच्या जुन्या पैशाच्या वादावरून म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी 2000 रुपये उसने घेतले होते, ते परत द्यायचे होते, ते परत दिले नाहीत, तो वाद झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी मृतकाला मारलेलं आहे. याच्यामध्ये जे आपले फिर्यादी आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्यांनी ही घटना बघितली आणि त्यामुळे आम्हाला तात्काळ कळवलं. घटना 7:30 जी आहे त्या अनुषंगाने तात्काळ आपण आरोपीसुद्धा अटक केलेली आहे. मृतक आणि आरोपी कुणावरही कुठल्याही प्रकारचे पूर्वीचा रेकॉर्ड नाही आहे, कुठले गुन्हे नाही आहे. मृतक हा हातमजुरी करत होता आणि जो अनमोल मेश्राम आहे तो कार वॉशिंगचं काम करत होता आणि चेतन हरडे सुद्धा असंच मजुरीचे वगैरे काम. नागपुरातील दत्तवाडी परिसरात प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी प्रेयसी ही घटस्फोटित असून वाडी पोलिसांनी तिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय आरोपी प्रेयसीचे वाडी येथील गुरुप्रसाद नगर इथे राहणाऱ्या अक्षय कृष्णाजी ढोके याच्याशी 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अक्षय हा सोविस्को प्रायव्हेट लिमिटेड या बिस्किट कंपनीत काम करत असून मागील 1 महिन्यापासून अक्षयने तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध तोडल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. आरोपी प्रेयसीने अक्षयच्या आईला फोन करून तुमच्या मुलाने माझ्याशी मैत्री तोडली असून मी त्याला पाहून घेईल अशी धमकीही दिली होती. सोमवारी 17 जानेवारीला 17:45 आरोपी प्रेयसीने अक्षय राहत असलेल्या किरायाच्या खोलीवर जाऊन तू माझ्याशी मैत्री का तोडली व लग्नास नकार का दिला या कारणावरून भांडण केले व त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला जीवेनिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. अक्षय आपला जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेत खोलीबाहेर पडत मला वाचवा वाचवा असे ओरडत रस्त्याने धावू लागला. दरम्यान रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे आजूबाजूचे लोक अक्षयच्या मदतीला धावले व त्यांनी अक्षयला स्थानिक वेलट्रीट रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. वाडी पोलिसांनी संबंधित प्रेयसीला अटक केली असून ठाणेदार ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दिनांक 17/1/2022 घटना आहे. रात्रीचं 9:50 ते 10 वाजताचं दरम्यानचं. यातील आरोपी पूजा गोस्वामी ही अक्षय ढोके यांच्याशी 2020 पासून मैत्री होती आणि ती ऑलरेडी डायव्हर्स झालेली बाई आहे. तिने अक्षयसोबत संबंध जोडला 2020 मध्ये आणि नंतर मग लग्न करतो असं अक्षयने तिला सांगितलेला होता. जोपर्यंत मोठ्या भाऊचं लग्न होत नाही तोपर्यंत तुझ्याशी लग्न करणार नाही असं अक्षय ढोकेने म्हटलं. त्या कालावधीमध्ये हिने त्याचे घरी त्यांच्या आईवडिलांनासुद्धा फोन करून धमकी दिलेली होती की अगर माझ्याशी अक्षय जर लग्न नाही केला
तर मी पाहून घेईन म्हणून परत ती 17 तारखेला अक्षय ढोकेच्या रूममध्ये जाऊन त्याच्याशी वाद घालून त्याला तिथल्याचे एका चाकूने मारून जखमी केला. अक्षयला नंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. सध्या तो वेलटेड हॉस्पिटल येथे भरती असून उपचार सुरू आहे. त्याचा उजव्या मानेला, डाव्या गालावर, हाताचे मनगटावर आणि मांडीला मार लागलेला आहे. तो सिरियस आहे. आरोपी ही अक्षयला जखमी करून पडून गेलेली होती. तिने जातानी मोबाईल स्विच ऑफ केलेला होता. मोबाईलचं लोकेशन आणि CCTV फुटेजचा हे करून आम्ही तिला सध्या ताब्यात घेतलेली आहे. पुढे तपास चाललो आहे. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस माननीय DCP सर, कारण की घटनेचे गांभीर्य पाहून माननीय DCP सर, तसेच ACP मॅडम आणि माननीय वपुनी मॅडम हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपीचा शोध घेण्याकरिता कसोशीने मार्गदर्शन केले आणि त्यांचे योग्य मार्गदर्शनानुसार आरोपीला आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे. पुढचे तपास सुरू आहे. VKB न्यूजसाठी विलास माडेकर, वाडी, नागपूर. मंगळवारी कामठी नगर परिषद पटांगणात अनोखे चित्र बघायला मिळाले. फेरीवाले चक्क आपल्या मागण्यांसाठी नगर परिषद येथे आपले ठेले घेऊन पोहोचले. सविस्तर बातमी अशी की हे फेरीवाले गेल्या कित्येक वर्षांपासून फळ विक्रीचे दुकान रस्त्याच्या काठी लावायचे, मात्र काही दिवसांपासून पोलिसांकडून रोज 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. म्हणून MIM अध्यक्ष शकीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या फेरीवाल्यांकडून स्थायी हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. 250-300 रुपये कमात आहे, 400-200-300 का रोज अगर चालान भरेगा तो बाल बच्चों को खिलाएगा क्या अपने. इसी वजह से ये यहाँ पे मोर्चा लेकर आए हैं कि हमारा कोई रास्ता निकाले वहाँ पे. जैसे हमारे सकीब भाई ने बोले है मातोश्री से गोलटाकिस चौक तक के हमको ये हॉकर जोन डिक्लेयर कर दिया जाए ताकि हमको थोड़ी बहुत सुविधा हो जाए. हम 4 आने 1 रुपया जब से देते थे, जब से वहाँ पे दुकान लगा रहे, आज 10 रुपया हमारा ठेले का लेके जाता है ठेकेदार. एक ठेले का, एक छोटी दुकान का 10 रुपये और छोटे से बड़े दुकान लो एक ठेला तो उसको 20 रुपये लेके जाता है. और हम लोग जब 4 आने 8 आने देते थे, जब से दुकान लगा रहे हैं वहाँ पे. बस यही एक हमारी समस्या है, उसके लिए जोन की डिमांड की जा रही है. ठीक है, कामटी में जो व्यवसाय की मैं बात करूँ अगर से, ठीक है, तो व्यवसाय कामटी में कुछ नहीं है. देर इज़ नो एम्प्लॉयमेंट इन कामटी. कोई कंपनी नहीं है, छोटी मोटी फैक्ट्री नहीं है. लोग अपना गुजर बसर करते हैं फल फ्रूट बेचकर, मेजोरिटी ऑफ द पीपल. तो यहाँ हॉकर जोन ही नहीं है. इसकी डिमांड को लेकर हम जो है नगर परिषद आए थे, क्योंकि पिछले 3 महीने से प्रशासन द्वारा कार्रवाई की जा रही है फेरी वालों पर, उनको चालान बनाया जा रहा है. तो कल हम जो है पूरे ठेले लेकर पहुंच गए नगर परिषद. तो हमको कल बोला गया, कल CO साहब थे नहीं, हमको बोला गया आज 2:30 बजे आप आइए. तो आज हमारी मीटिंग 2:30 बजे नगर परिषद में CO साहब से. हमने उनको ये रिक्वेस्ट किया, ये डिमांड किया है रादर, कि एक रोड को पूरा हॉकर जोन रोड डिक्लेयर किया जाए. इट इज़ अ राइट ऑफ नगर परिषद, इट इज़ अ राइट ऑफ जनरल बॉडी नगर परिषद की, कि वो ये कर सकती है. एक रोड को अल्टरनेट करना इनका राइट है. तो हमने रिक्वेस्ट किया कि मातोश्री होंडा से लेकर गोयल टाकिस चौक तक हॉकर जोन डिक्लेयर किया जाए 10 से रात के 10 तक. वहाँ पर बोर्ड लगाया जाए कि 4-व्हीलर व्हीकल अलाउड नहीं है और वहाँ हॉकर जोन डिक्लेयर किया जाए. हमारी बेसिक डिमांड थी जिसके लिए हम आज आए थे. संविधान का आर्टिकल 19G1 के तहत कोई भी इंसान को अपना खुद का व्यवसाय चुनने की, करने की खुली आज़ादी है, अगर से वो लीगल है तो. ये तो लीगल काम है ना साहब. तो ये काम कर रहे थे लोग, रोड पर लगा रहे थे, अतिक्रमण था हिसाब से पुलिस द्वारा. सो पुलिस वाले बोल रहे हैं कि अतिक्रमण कर रहे हैं. तो मैं एक ही बात पूछना चाहता हूँ पुलिस प्रशासन से कि क्या एक ही रोड पर अतिक्रमण है कामटी में? तो ये अतिक्रमण का बोल के इनके ऊपर कार्रवाई हो रही थी, चालान हो रहा था 200-200 रुपये का. तो हम वो भी रिक्वेस्ट करेंगे साहब से कि थोड़ा सा आप बंद करें. वो पुलिस अलग कार्रवाई कर रही है. शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच चौका चौकात टवाळक्या करणाऱ्या रोड रोमियोंवर नजर ठेवण्यासाठी वर्धा पोलीस विभागातर्फे दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाद्वारे अल्पवयीन मुलामुलींना तसेच चिडीमारी करणाऱ्यांना समजपत्र देऊन त्यांची नावे लिहून घेत त्यांच्या जनजागृती केली जाईल. शहरातील चौका चौकात महाविद्यालयासमोर तसेच शाळांसमोर अनेक युवकांचे टोळके चिडीमारी किंवा छेडखानी करताना दिसून येतात.
अशांवर वॉच ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून हे पथक निर्जन स्थळांसह इतर ठिकाणी आढळून येणाऱ्या युवक युवतींना समज देऊन त्यांचं समुपदेशन करते, अशी माहिती दामिनी पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे यांनी दिली. छेडछाडचे प्रकार जे आहेत ते जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय ट्यूशन क्लासेस आणि कट्टा वगैरे जिथे बसलेले असतात टोळके जास्तीत जास्त मुलांचे अशा ठिकाणी होत असल्याचे आम्हाला जाणवतं. काही काही ठिकाणी कपल्ससुद्धा विनाकारण शाळा कॉलेजेसच्या व्यतिरिक्त काही कारण नसताना निर्जनस्थळीसुद्धा बसलेले दिसतात. तर अशा वेळेला शाळा कॉलेजेसच्या जर परिसरामध्ये छेडछाड होत असेल तर दामिनी पथक तिथे मुलींची तक्रार असल्यास ती तक्रार रीतसर तक्रार नोंदवून त्या पद्धतीने कार्य केले जाते. अन्यथा असं निदर्शनास आलं आहे की आमची गाडी दिसताच जे टवाळखोर मुलं आहेत ते तिथनं पळ काढतात, परंतु जास्तीत जास्त आम्ही त्यांना थांबवून त्यांच्यावर त्यांना समजपत्र सूचनापत्र दिलं जातात की तुम्ही इथे विनाकारण अशा शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये थांबू नये की जेणेकरून विद्यार्थ्यांना काही त्रास होईल, मुलींना स्पेशली महिला आणि मुलींना त्यांना समजपत्र देण्यात येतात. एक दोन वेळा जर आमच्या अशा निदर्शनास आली की प्रत्येक वेळी तोच व्यक्ती आणि तेच मुलं त्या परिसरात आढळतात तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाते. तसं त्यांना सूचनापत्र देऊन आम्ही समजपत्र देऊन त्यांना सोडलं जातं आणि जे निर्जनस्थळी कपल बसलेले असतात त्यांना त्यांनासुद्धा सूचना दिल्या जातात. त्यांना विचारपूस करून जर आमच्या असं लक्षात आलं की ते विनाकारण तिथे बसलेले आहे आणि वय ग्रुपसुद्धा जर त्यांचा कमी असेल तर आम्ही त्यांच्या पालकांना सूचित करतो आणि पालकांच्या ताब्यामध्ये त्यांना देतो. मुलांना आणि स्पेशली मुलींना आणि महिलांना आम्हाला हीच सूचना द्यायची आहे आणि सांगायचं आहे की जिथे आपल्याला वाटतं की निर्जन स्थळ आहे इथे बसून आपण गप्पा मारल्या किंवा काही क्षण घालवला तर कुठला वेळ काय येईल सांगता येत नाही, तर अशावेळी निर्जनस्थळी न बसता जिथे सुरक्षित वाटतं अशा ठिकाणी बसून तुम्हाला जर खरोखर काही महत्त्वाचे काम असेल किंवा काही बोलायचं असेल कोणाशी तर गर्दीच्या ठिकाणी उभे राहून बोललं तर बेटर राहील. नवी मुंबई इथे गुन्हे अन्वेषण विभागाने गुटखा माफियांचा पर्दाफाश केला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात परराज्यातून अवैधरित्या आणलेल्या गुटख्याचा साठा केला जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. हा गुटखा नवी मुंबई मुंबई व ठाणे परिसरात विक्री केला जात होता. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने परिसरात सापळा रचत 4 टेम्पोची तपासणी केली असता या 4ही टेम्पोत पोलिसांना लाखोंचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून 18 लाख किमतीचे 4 टेम्पो 42,72,000 गुटखा असा एकूण 60,72,000 मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी इस्त्रार अहमद शेख हा भिवंडीचा असून त्याचे साथीदार ठाणे नारपोलीचे असल्याचे आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. क्राईम ब्रांच आहे तिथे गुन्हे शाखाचे ॲडिशनल CP घोडे साहेब, DCP वेंगळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 3 इन्चार्ज, क्राईम ब्रांच युनिट 3 इन्चार्ज सदुघन माडी साहेब त्यांची जी टीम आहे त्यांना त्यांच्याकडे माहिती मिळाली होती की हे महापे एरियामध्ये गोडाऊनमध्ये असे काही गुटखा ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे फर्दर त्या कुठेतरी विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. तिथे त्यांनी छापा मारून त्यांनी ते गोडाऊनमधून त्यांनी 4 असे टेम्पो त्यांनी सीज केलेले आहेत आणि एकूण त्याच्यामध्ये बिमल छाप सुगंधी गुटखा 43 लाखाचे सुमारास त्याचे व्हॅल्यू आहे असं एवढा त्यांनी गुटखा तिकडे त्यांनी जप्त केलेले आहेत आणि हे 4 टेम्पोमध्ये गुटखा ठेवण्यात आला होता आणि टेम्पोचे जे किंमत आहे 4 टेम्पोचे जवळजवळ 18 लाखाची आहे. एकंदरीत आपल्या 63 लॅक्स म्हणजे जवळजवळ 61 लाखाचे मुद्देमाल त्यांनी जप्त केलेले आहेत. ही अतिशय चांगली कामगिरी आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगत असतो की आपल्या जे नशामुक्ती नवी मुंबई नशामुक्त करण्याचे आमचं जो एक अभियान आहे आमचे ध्येय आहे सुरुवातीपासून आम्ही एक मायक्रोमिशन याच्यामध्ये काम करतो त्याचे एक भाग आहे. आपण मागच्या तर 3 कोटीचे आपण MD पकडलं होतं त्याच्यापूर्वी मागच्या वर्षामध्ये जवळजवळ 4.5-5 कोटीचे आपण गुटखा किंवा बँड ड्रग्ज किंवा बँड सिगरेट किंवा जे NDPS सबस्टन्स आहे ते पकडलं होतं आपण. आता या वर्षामध्ये एक प्रथम चांगली कारवाई आहे त्याच्यामध्ये आपण 7 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जो एक इसरार म्हणून आरोपी आहे त्याच्यापूर्वीचा इतिहास पण आहे असं गुटखा प्रकारचे गुटखाचे असे
तो ट्रैफिकिंग करणे मध्ये विक्री करणे आणणे आणखी त्याच्यामध्ये जर कोणी कोणी सामील असेल आणखी कुठे काय असेल त्याच्यावर आम्ही सर्व कारवाई करणार आहे. चांगली कामगिरी आहे आपल्या सर्व युनिट टीमची आणि सर्वांना आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना चांगलं रिवॉर्ड देतो. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेले 2 शौचालय 31 डिसेंबर रोजी चोरीला गेले असून राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आंदोलन छेडले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या वैतागवाडी परिसरातील 2 शौचालय रात्री अज्ञातांनी अगदी JCB ने तोडले व चोरी केले. यामुळे आज स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवरही आंदोलन केले असून याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करून या शौचालय चोरांवर कारवाई करावी, तसेच ही शौचालय पुन्हा प्रशासनाने उभी करावीत अशी मागणी देखील करण्यात आली. ऍक्च्युली ही खूप मोठी म्हणजे अचानक आपण एखादी गोष्ट बोलतो ना गायब झाली, म्हणजे इथे जादू वगैरे असा जो काही प्रकार आहे तो जादू प्रकार असा हा घडलेला आहे. कारण BMC चे 2 स्ट्रक्चर म्हणजे एक नाही 2 स्ट्रक्चर हे रातोरात गायब केलेले आहेत, ते आणि JCB लावून ते तोडण्यात आलेले आहेत. म्हणजे असंही नाही आहे की JCB नाही आला आणि म्हणजे 1 महिन्याच्या प्रक्रियेमध्ये ते तोडलेले गेले. रातोरात JCB लावून हे प्रकरण, हे 2 टॉयलेट तोडण्यात आलेले आहेत. येस, डेफिनेटली जेव्हा हा प्रकार घडला तर म्हणजे तोडण्याचं काम हे BMC करते, तर आम्ही BMC मध्ये गेलो. BMC मध्ये गेल्यानंतर आम्ही BMC ला विचारलं की एक्झॅक्टली हे जे 2 टॉयलेट आहेत, कारण BMC ची सर्टन प्रोसिजर असते, त्यांना एखादी वास्तू जर डेमोलिश करायची असेल तर त्याची नोटीस दिली जाते. तर इथे कोणालाही नोटीस दिलेली नाही आहे. तर आम्ही BMC ला विचारलं की हे नोटीस न देता हे टॉयलेट्स कसे तोडले गेले, तर BMC म्हटले आम्ही कोणतेही नोटीस दिलेले नाही आहेत, आम्ही ह्या वास्तूचे ह्या टॉयलेटचे डेमोलेशन केलेलं नाही आहे. आम्ही पोलीस स्टेशनला असं कळवलेलं आहे की रातोरात कोणीतरी टॉयलेट्स तोडले आहेत असं BMC आम्हाला सांगण्यात आलं. BMC ला नवी मुंबई परिसरातील एका इसमाने मागील काही दिवसात अनेक तरुण तरुणींना आपली BCCI मध्ये ओळख असून नोकरीचे आमिष देत त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. असे आरोपीने एकूण 10 लोकांना गंडवून 5 लाख रुपये उगाळले असून फसवणूक झालेल्या लोकांनी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागातील उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. एक फिर्यादी आहे श्रीकृष्णा जावळे, जे रबाळ्याला राहतात आणि त्यांच्या फिर्यादीवरून मूळचे ते मुंबईचे आहेत, त्यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला होता 420-406 सेक्शन प्रमाणे 23/20/22 या वर्षामधला, ज्याच्यामध्ये एक आरोपी आहे की ज्यानं बऱ्याच युवकांना आणि जावळे यांना
बीसीसीआयमध्ये गार्ड किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावतो किंवा ग्राउंड स्टाफमध्ये नोकरी लावतो असं सांगून त्यांची फसवणूक केली. त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं त्यांनी 50,000 रुपये घेतले आणि तुम्हाला मी लवकरच नोकरीचं लेटर देतो अशा प्रकारची त्यांची फसवणूक केली. यानंतर बऱ्याचशा इतरही मुलांना त्यांनी अशाच पद्धतीची बीसीसीआयमध्ये नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि सुमारे 5.5 लाख रुपये आतापर्यंत घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. 8 ते 10 मुलांना त्यांनी याच्यामध्ये फसवलेलं आहे. काही लेटर्स त्यांनी बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांच्या नावानं दिल्याची माहिती आहे. तपासामध्ये आरोपी अटकेनंतर तपासामध्ये हे सगळं निष्पन्न होईल आणि त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आरोपीला अद्याप अटक झाली नाही. 14 तारखेचा गुन्हा आहे आणि तो क्राईम ब्रँचकडे तपासासाठी वर्ग करण्यात आलेला आहे आणि पोलीस निरीक्षक श्री चांदेकर यांची टीम त्याचा तपास करत आहे. बीसीसीआय मंडळासोबत आपला काही संवाद झाला? आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडनं याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27% राजकीय आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबर 2021 रोजी ओबीसींचे आरक्षण रद्द करून तिथे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते ते मागे घ्यावेत अशा आशयाची याचिका राज्य सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती A.M. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बुधवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले. ओबीसींचे आरक्षण रद्द करून या जागांचे सर्वसाधारण गटात रूपांतर करून राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिसूचना जारी करावी व सध्याची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या 27% जागांचे रूपांतर सर्वसाधारण गटात झाल्यानंतर उर्वरित 73% निवडणूक घ्यावी असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.